गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अशोक खुटले, खुटले ट्रॅव्हल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज आता गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर मित्रांच्या इकडे जाणार आहे. मित्र तसेच नातेवाईक असतील त्यांच्या इकडे जाणार आहे. तर थोडं आता मी चाललो आहे नागवटण्याला मित्राकडे. तर चला, तुम्हाला भेटूया रोडवरतीच. फर्स्ट रोड सेफ्टी हेल्मेट. कसं वाटतंय? चला बाय. तर मित्रांनो, इथं आपल्या चाल्याची मैत्रीण भेटलेली, मित्राची बहीण. आम्ही एकच गावात राहिलेलो. मला पण वेळ नव्हता, मलाही जायचं आहे नागोटण्याला, त्याच्यामुळे मी थांबू नाही शकलो. श्रीकांत तळेकरची बहीण सविता. चला, तुम्हाला आवाज येणार नाही जास्त, कारण की कॉर्ड लावलेलं नाही माईक मी. पाऊस पण भरपूर आहे. गणपती बसल्यापासून पाऊस पडतोय, तो अजून जास्तच पाऊस पडतोय. आणि जे रस्ते केले ते चांगलेच केले. ते डायरेक्ट एक्सप्रेस झाले ते सिटीच्या बाहेरून काढले. तिकडे पाऊस किती पडतो बघा त्या वेळेला. रेनकोट नसतं घातलं ना, कपड्यांची अवस्था बघायला भेटते असते तुम्हाला. कसे पूर्ण माकडे असते सगळे ठिकाणी. तुम्हाला आवडता येणार नाही, पण माझी प्रॅक्टिस चालू आहे. अरे बापरे, पुढे जाम भरपूर पाऊस आहे. कालोकच केलाय. सिंगल रोड आला का की जर वे गाडी चालवायला भीतीच वाटते. अचानक गाड्या येतात समोर ओव्हरटेक करते वेळी. आणि हे खड्डे खड्डे बघा किती आहेत. पावसाला आला का हे हीच नाटक सगळी. पूर्ण रस्त्याची वाट लागते, खड्डे पडतात. सगळीकडेच, इथेच नाही. मेन गोष्ट म्हणजे काम नीट नसतं केलेलं. कुठे डांबरच कमी वापरतात, कुठे खरी जास्त वापरतात, त्याच्यामध्ये ही अवस्था असते. आता मुंबई गोवा कधीपासून रस्ता बनवायला घेतला, अजून होत नाही त्यांना. 12 वर्ष होऊन गेली. आपण आलेलो आहे बहुतेक. आपल्याला ह्या कंपनीच्या मागे जायचं आहे. भरपूर पाऊस पडतो असं येता येता. आता काही पाऊस नाही, ऊन पडलंय. बघूया आता. आता आपण अर्ध्या तासात मी पोचणार आहे इकडे मैत्रिणीच्या इथे. मग काय दर्शन घेऊन जाणार घरी परत तिथून खोपोली. चला, रोहा पोयनाळ अलिबाग. मला आता इथून राईटला जायचं आहे, पण आपण काय फोला वगैरे घेतलेच नाही, त्याच्यामुळे मी नागपूरमध्ये जाऊन येणार आहे. रिटर्न फक्त 1/2 किलोमीटर आहे आणि मला ह्या साईडला जायचं आहे. अरे काय झालं इकडे?
काम चालू आहे की काय झालं आहे? नाही, काम चालू आहे. स्वीट असं काय नाही काही, सोनपापडी वगैरे? केली ते ऑर्डर अडचण. हां त्यातली ते. हां ग्रुप गणपती पिंगोडे तालुका पेण. स्पीड ब्रेकर किती आहेत? मस्त आहे. हिरवा गाव इकडे वणीगाव आहे, म्हणजे तिकडेच घर आहे ते मैत्रिणीचं. हा इथे वॉटरफॉल. वांशेत वरून 1.5 किलोमीटर असेल वणीगाव. मस्त निसर्गरम्य आहे वातावरण. तिथंच कॉल आला आहे मैत्रिणीचा, बघूया काय बोलते. हॅलो, पाऊस आहे का नक्की का नाही नीट सांग. अरे मी बोललो पाऊस पाऊस आहे की नाही नक्की असं बोलतोय. पाऊस आहे का? मी आलो पाऊस नाही आता गावात आले. वहिनी गावात हो खरं सांग ना. हो आलोय एकदम बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा किती मस्त आहे. गावाच्या बाहेर घर आहे की काय? जामत लांब आहे घर. बसा. अच्छा अच्छा. धाव धाव धाव. चल कुठे इकडे आत नाही ना. चले फायनली मैत्रिणीच्या घरी आलोय. परफेक्ट आलो बघ.
मस्त असं डेकोरेशन केलं आहे. मला वाटलं हे प्लॅस्टिकचं आहे पण ओरिजिनल झाडाचं हे झाड आहे. छान वाटतंय, सजवलं आहे पण कसं मस्त. मला आधी वाटलं प्लॅस्टिकचं आहे. मस्त मकर इको फ्रेंडली आहे. हे पण पानं फुलं बघताय तुम्ही, हे पण कागदाने बनवलेले आहेत. प्लॅस्टिकचा कुठं वापर पण नाही केला आहे. हा घरट चिमण्यांचा. चला तन्वी मला खैरे देवाकडे घेऊन चले. खैरे देवच ना. बापदेव काय बोलली? खैरीतला देऊळ. आणि तो बापदेव आहे का तिथे? तो वॉटरफॉलचा आवाज येतोय मस्त. जाऊ चल. तिथूनच बघितलं मंदिर मस्त. नदीवरती आलोय. मस्त अशी नदी आहे आंघोळ करण्यासाठी. चल ये. इथे तिकडे कुठे झाले इथे बघ. चल कुठे चल येतो. ये मम्मीला गाडी घेऊन येतोय. इकडे गाडी बस. ये कुठे जुनागर आहे.